नमस्कार मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस आज संध्याकाळी संध्याकाळनंतर रात्री आणि मध्यरात्रीसुद्धा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस मित्रांनो महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे मुख्यते करून महाराष्ट्राचे सात जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे चला तर बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज रात्री मध्यरात्री पावसाचा जोर राहू शकतो कोणत्या भागामध्ये वादळी पा। वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो छोटीशी अपडेट आहे एकदम कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री जो काही महाराष्ट्राचा पुणे विभाग आहे पुणे विभागामध्ये पाऊस शक्यता आहे पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा जो पाऊस जोराच्या वाऱ्यासह बघायला मिळू शकतो हा पाऊस तुरळक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह सुद्धा बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिण कोकणामध्ये रायगड जिल्ह्याचा दक्षिण परिसर तसेच रत्नागिरी जिल्हा या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे ढगाळ वातावरण आपल्याला अंशतः बघायला मिळेल ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर कोल्हापूर सांगली आणि सोलापूर हा जो परिसर आहे राज्याचा जो काही दक्षिण भागातील दक्षिण जिल्हे कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या सुद्धा पाऊस जोर राहील सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस जोर राहील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हा पाऊस बघायला मिळू शकतो सर्वत्र वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता नाही ठिकठिकाणीच पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर मित्रांनो मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि ना लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असेल परंतु लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अशा पद्धतीचे अपडेट मित्रांनो असणाऱ्या यापस्क्रीनं बघू शकता पुणे विभागामध्ये जवळजवळ संपूर्ण पुणे विभागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे परंतु पावसाची शक्यता आहे ती ठिकठिकाणी आहे त्याचबरोबर दक्षिण कोकणामध्ये मुख्यत्वे करून रायगड जिल्ह्याचा दक्षिण परिसर आणि रत्नागिरी जिल्हा या परिसरामध्ये वादळी पाऊस काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये तसेच नाशिक या परिसरामध्ये पावसाची शक्यता नाही त्यानंतर अमरावतीमध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर नाहीच्या बरोबर आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे दक्षिण भागातील जिल्ह्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे त्यामध्ये पुणे विभागातील जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद